छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून 15,435 पैकी 11,417 प्रोत्साहन योजनेचे लाभधारक आहेत. जिल्हा बँकेकडे 26 कोटीहून जास्त रक्कम उपलब्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत आतापर्यंत 3 ग्रीन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यातील जिल्हा बँकेकडे 15,435 लाभार्थ्यांची यादी आली आहे. यापोटी 26,25,17,787 रुपये एवढी रक्कम जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र शासनाने पीक व मध्यम मुदत शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज घेऊन परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यास छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 लागू केली आहे. लाभासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांतील आतापर्यंत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या 3 ग्रीन याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 4,138 शेतकरी जे थकित शेतकऱ्यांना साधारण 11,63,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. प्रोत्साहनपदमध्ये साधारण 11,570 शेतकऱ्यांना 15,17,00,000 रुपये प्राप्त झाले. एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थकीत आणि प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत 27,79,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. 2,00,000-2,50,000 कर्ज थकीत आहेत, त्यांना 1,50,000 रुपये मिळणार आहेत. पण त्यामधली त्यांनी काही रक्कम जी आहे 1,50,000-1,50,000 रक्कम भरणं आवश्यक आहे. अशा प्रकारची साधारण 2,25,00,000 रक्कम प्राप्त झाली आहे. पण ज्यावेळी जे शेतकरी ओटीएसची रक्कम भरणा करतील आपल्या अकाउंटला त्यावेळी त्यांची ओटीएसची कर्जमाफी जी आहे ती त्यांना मिळणार आहे. त्यासाठी असलेल्या त्यांनी जिल्हा बँकेच्या संबंधित शाखेअंतर्गत किंवा संबंधित संस्थेशी त्यांनी संपर्क साधावा.